नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तर आरोग्य विभागाची क आणि ड संवर्गाची जाहिरात या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रसिद्ध झालेली आहे जवळपास क आणि डच्या दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदांच्या जाहिराती प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रसिद्ध झालेल्या आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फक्त एक डाऊट उरलेला आहे की प्रत्येक पदाची पात्रता काय असेल तर मित्रांनो आज आपण गटक संवर्गाच्या जेवढ्या काही पात्रता आहेत जवळपास चाळीस ते पंचेचाळीस म्हणजेच एवढ्या वेगवेगळ्या संवर्गाच्या या ज्या गटकच्या आहेत जवळपास बावन्न बावन्न संवर्गाच्या संपूर्ण पात्रतेविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करण्यासाठी म्हणजे व्यवस्थित तुमची पात्रता कळाल्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी करेक्ट बसता किंवा तुमची क्वालिफिकेशन बरोबर कोणत्या पदासाठी आहे हे तुम्हाला कळून जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन विनासाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का विद्यार्थ्यांच्या सगळ्या कमेंटचं समाधान आपण परिपूर्ण करत असतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आपण सविस्तर त्यांचे डाऊट क्लिअर करत असतो तर पाहून घ्या या ठिकाणी पद आणि इकडे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तीसुद्धा वाचून घ्या आणि हे मी वाचत नाही कारण का खूप उशीर लागेल फक्त मी स्क्रोल डाऊन करणार आहे आणि तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहात त्याची तुम्ही पात्रता पाहण्यासाठी व्हिडिओ पॉज करून घ्या तर लक्षात असू द्या आणि सर्वप्रथम तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बाजूचा लोकांना दाबून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत अवश्य हा व्हिडिओ शेअर करा कारण का त्यांच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे।, आहे तर पाहून घ्या या ठिकाणी पदाचं नाव वगैरे दिलेलं आहे आणि पदाची शैक्षणिक अर्हता या साईडला दिलेली आहे तर भांडारणी वस्त्रपालची पाहून घ्या त्यासोबत प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्र अधिकारी सत्तर टक्केमध्ये पाहून घ्या तसेच तीस टक्केमध्ये पाहून घ्या तर आणि काही डाऊट वगैरे हो असतील तर अवश्य तुम्ही कमेंट करत चला कारण का सगळे डाऊट आपण क्लिअर करत असतो प्रयोगशाळा सहाय्यकची पाहून घ्या त्यासोबत क्षय किरण तंत्रज्ञ किंवा क्षय किरण वैज्ञानिक अधिकारी ज्याला आपण एक्स रे टेक्निशियन म्हणतो ते सुद्धा पाहून घ्या आणि याचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते ऑलरेडी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत त्याची जी लिंक आहे ऑलरेडी प्लेलिस्ट आहे एक मोफतची त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता आणि तेच प्रश्न जेव्हा ऑक्टोबरची दोन हजार एकवीसची एक्झाम झाली त्याच्यामध्ये आलेले होते तर रक्तपेढी तंत्रज्ञ तेसुद्धा पाहून घ्या औषध निर्माण अधिकारी ज्याच्यामध्ये तुम्ही एस एस सी पास असणं आवश्यक आहे तसं डिप्लोमा इन फॉर्मसीमध्ये असणे आवश्यक आहे त्यासोबत डायटिशियन बी एस सी होम सायन्स असणं आवश्यक आहे ए सी जी तंत्रज्ञ आहे दंतयांत्रिके आहे किंवा डेंटल मेकॅनिक तसेच डायलिसिस तंत्रज्ञ आधिपरिचारिकेला पाहून घ्या पन्नास टक्के कोटा आहे किंवा पन्नास टक्के खाजगी आणि शासकीयमध्ये दोघांसाठी सेमच आहे क्वालिफिकेशन तसेच दूरध्वनी चालकला फक्त आणि फक्त तुम्ही दहावी पास असणं आवश्यक आहे तसेच वाहन चालक पाहून घ्या शिंपी नळ कारागीर आहे सुतार आहे त्यासोबत नेत्रचिकित्सा अधिकारी आहे मनोविकृती आहे सामाजिक कार्यकर्ता उपचार तंत्रज्ञ आहे त्यासोबत हे जे आहे व्यवसोपचार तंत्रज्ञ तसेच पाहून घ्या सविस्तर माहिती रासायनिक सहाय्यक आहे त्यासोबत अनुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहेत अवैद्यकीय सहाय्यक आहे तसेच ग्रहपाल आहे त्यासोबत अभिलेखापाल आहे कनिष्ठ लिपिक आहे वीज तंत्री परिवहन आहे त्यासोबत राहिला प्रश्न कुशल कारागीर ज्याच्यामध्ये स्किल्ड आर्टिजन असं आहे त्यासोबत वरिष्ठ तांत्रिकी सहाय्यक आहे त्याच्यासाठी पात्रता पाहून घ्या कनिष्ठ तांत्रिकी सहाय्यकसाठी सुद्धा पात्रता वगैरे पाहून घ्या सविस्तर तंत्रज्ञ यच एम आर हे सुद्धा पाहून घ्या आणि तुम्हाला हे सांगण्याचं कारण का तुम्ही टेलिग्रामला जाता त्या ठिकाणी तुम्हाला ती लिंक भेटत नाही पी डी एफ भेटत नाही त्यामुळे येथेच तुम्ही सर्व पी डी एफ पाहत चला तसेच कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक आहे तंत्र आरोग्य आहे सांख्यिकी अन्वेक्षक आहे कार्यदेशक आहे त्यासोबत सेवा अभियंता आहे राहिला प्रश्न सेवा अभियंताची पाहून घ्या खूप सारी म्हणजे असं माहिती मोठी आहे त्यामुळे सविस्तर व्हिडिओ पॉज करून घ्या या ठिकाणी अजून एकदा पॉज करून पहा वरिष्ठ सहाय्यक सुरक्षा सहाय्यक जी आहे तीसुद्धा पाहून घ्या खूप सारी माहिती मी तुम्हाला जशी प्रोव्हाइड होईल तशी मी प्रोवाईड करत आहे त्यामुळे व्हिडिओला आपल्या लाईक करत चला वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि याची जी तयारी आहे ती ऑलरेडी आपण दुसऱ्या चॅनलवर सुरू केलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना पाहायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता उच्च श्रेणी लघुलेखकसुद्धा आहे निम्नश्रेणी लघुलेखक आहे टंकलेखक आहे क्षयकिरण सहाय्यक आहे ई सी जी तंत्रज्ञ आहे तसेच हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पेशी तंत्रज्ञ पेशी तज्ज्ञ तसेच पाहून घ्या सगळ्या ज्या जाहिराती जा आहेत जशा जशा मिळत जातील सगळी माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करत जाणार आहे ग्रंथपाल आहे वीजतंत्री आहे शस्त्रक्रिया गृह सहाय्यक आहे मोडलू तंत्रज्ञ किंवा किरणोपचार तंत्रज्ञ आहे त्यासोबत अशा पद्धतीचे हे जे आहे ते बावन्न पदांची पात्रता या ठिकाणी मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बॅलकॉन दाबून घ्या जेणेकरून सर्व अपडेटेड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम मिळून जाईल तर मित्रांनो भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद